तर मुंबईतील वरळीमध्ये होळीनिमित्त आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. वरळीमध्ये काल रात्री आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच व्यासपीठावर आले. दरम्यान लोकसभेचं तिकीट मिळणार की नाही, कार्यक्रमादरम्यानच आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांना हा खोचक सवाल विचारला. सध्या वरळीची ही दृश्य बघतोय. होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे ही दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी इथे होळीनिमित्त सगळ्यांसोबत नाचण्याचा सुद्धा आनंद लुटला. आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत. प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेले. विक्रांत, राहुल नार्वेकर आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर होते आणि आदित्य ठाकरे त्यावेळेला नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकरांसाठी? रेड्डी, खरं तर काल वरळी कोळीवाड्यामध्ये ज्यावेळी होलिका उत्सव साजरा होत होता त्यावेळी आधी आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचले, त्यानंतर काही वेळाने राहुल नार्वेकर सुद्धा तिथे पोहोचले. एका मंडळाच्या या होलिका उत्सवामध्ये ते दोघं आमने सामने आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मजा मस्करीने राहुल नार्वेकर यांना विचारलं की तुम्हाला तिकीट मिळणार का, आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. त्यांनी असं म्हटलं की मी सहज तसा प्रश्न विचारला. मात्र आदित्य ठाकरे म्हणाले की वरळीकर हे प्रेम करत असतात आणि तसंच त्यांनी प्रेमाने अध्यक्ष राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा स्वागत केलं असं ते म्हणाले. दुसरीकडे राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईसाठी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं सुद्धा बोललं जातं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता दक्षिण मुंबईमध्ये फिरण्यासाठी सुद्धा सुरुवात केलेली आहे. अगदी बीडीडी चाळींना भेट देताना सुद्धा ते आपल्याला काही दिवसांपूर्वी दिसले होते. त्यानंतर काल ते होलिका उत्सवामध्ये सहभागी झाले होते. तर आदित्य ठाकरे हे वरळीचे स्थानिक आमदार आहेत, या नात्याने ते काल होलिका उत्सवामध्ये सहभागी झाले होते. या आधी सुद्धा ते होलिका उत्सवामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलंय. खरं तर आदित्य ठाकरे यांच्यासोबत अरविंद सावंत जे आत्ताचे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत ते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही खासदार आमने सामने आले असंही म्हणता येईल, ठाकरे नार्वेकर आमने सामने आले असंही म्हणता येईल. आणि त्यामुळे कालच्या होलिका उत्सवाच्या सणाला राजकीय कुठेतरी रंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जी विक्रांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.